बालमित्रांनो, मग अशी आपण 1 to 10 च गाणं म्हणायला शिकलो, गायला शिकलो आणि 1 to 10 मोजायला सुद्धा शिकलेलो होतो. आता आपण अजून एकदा 1 to 10 मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता 10 नंतर आपल्याला 11 मोजायचा आहे. तर 10 नंतर येतो 11. आता आपण काय करूया, हे काय दिसतंय बाळांना सांगा बरं. येलो, येलो कलरचे मणी. आणि हे कोणत्या कलरचे मणी? ग्रीन कलरचे मणी. गौरी, हे कोणत्या कलरचे मणी आहेत? ग्रीन. वैष्णवी, हे कोणत्या कलरचे मणी आहेत? येलो. येलो. आता तुम्ही माझ्या मागे मोजणार आहात, म्हणा बरं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. किती झाले? 10. आता पुढं नीट मोजायचं, मोजणार की नाही? ओके, म्हणा 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. वाव, आपण किती मोजायला शिकलो? 20. व्हेरी गुड. आवडलं का तुम्हाला 20 पर्यंत मोजायला? छान. आता आपण दुसऱ्या वस्तूच्या सहाय्याने ते मोजायला शिकूया. बघा मुलांनो, आता तुम्हाला हा कागद दिसतोय की नाही? हो. कोणत्या कलरचा आहे तो? येलो. अरे वा, आणि हे काय? टिकल्या. वा, कोणत्या रंगाच्या आहेत त्या टिकल्या? बर, एकदम बरोबर सांगितलं. आता आपण त्या टिकल्या किती आहेत ते मोजणार आहोत. तुम्ही मोजणार आहे का माझ्या बरोबर? अरे वा, व्हेरी गुड. हा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता बघा, हे 10 झाले पूर्ण, होय की नाही? आता 10 नंतर आपल्याला 1, पुढे 1, 1, 1 अशा खूप टिकल्या ठेवलेल्या आहेत. आता ते मोजूया. आता हे किती झाले होते आपले? 10. किती झाले होते? 10. म्हणा 10.